राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि खासदारांच्या आरएल ग्रुपवरती ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांचं सोनं ताब्यात घेतलं आहे आणि लाखो रुपयांची रोकड सुद्धा जप्त केली आहे. त्या बाबतीमध्ये शरद पवारांनी म्हटलंय की ईडीच्या भीतीने जे आमदार आहेत, ईडीच्या भीतीने आमदार जे आहेत आपले राष्ट्रवादीतले आमदार जे आहेत ते भाजपच्या दामनीला बांधले गेलेले आहेत असं शरद पवारांनी म्हटलंय. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना मी राष्ट्रवादीमध्ये सत्ता आल्यानंतर गेली. मला कुठला दबाव होता? पण त्यावेळी मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळेला असं की ईडीचा दबाव माझ्यावर भारतीय जनता पार्टीचा पाहिजे होता का नव्हता? मी आज मंत्री झालेलो. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा जर का मंत्री झाला तर ईडीचा दबाव हे तोंडांड आहे. अशा प्रकारचा कुठलाही दबाव नाही आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून जो अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्या पाठीशी आमदार खासदारने उभ्या महाराष्ट्राची चिंता सुरू केली. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रामधलं मराठी साहित्य संमेलन पाच जो ईपीडीसीच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना सर्वसन्माननीय आमदारांना लागणारा जो खर्च असेल ईपीडीसीच्या माध्यमातून मिळावा आणि त्याबाबतीमध्ये राज्यभरातून फार मोठ्या प्रमाणावरती साहित्यिक साहित्यिकांची सुरुवात झाली पाहिजे. संमेलन या अंबळेरला सुरुवात त्याची सुरुवात अंबळेरपासून झाली आणि 75 वर्षानंतर परत एकदा ती संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्या साहित्य संमेलनाचे नियोजन त्याच्यामध्ये BCM CM BCM यांची चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये होईल. राज्याकडनंही तिला मदत घेतली जाईल आणि सर्व सन्माननीय आमदार सर्व सन्माननीय खासदारांच्या माध्यमातून आर्थिक मदत त्यांच्या खासदारांनी किंवा आमदारांनी मदत आम्ही मागणी केली आहे. शरद पवारांनी म्हटलंय की ईडीच्या भीतीने जे आमदार आहेत, ईडीच्या भीतीने आमदार जे आहेत आपले राष्ट्रवादीतले आमदार जे आहेत ते भाजपच्या दामनीला बांधले गेलेले आहेत असं शरद पवारांनी म्हटलंय. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना मी राष्ट्रवादीमध्ये सत्ता आल्यानंतर गेली. मला कुठला दबाव होता? पण त्यावेळी मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळेला असं की ईडीचा दबाव माझ्यावर भारतीय जनता पार्टीचा पाहिजे होता का नव्हता? मी आज मंत्री झालेलो. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा जर का मंत्री झाला तर ईडीचा दबाव हे तोंडांड आहे. अशा प्रकारचा कुठलाही दबाव नाही आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून जो अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्या पाठीशी आमदार खासदारने उभ्या महाराष्ट्राची चिंता सुरू केली.